remember that? Happy birthday Sejal didi. Hi guys, what's up? Welcome back to my channel. Welcome back to a new vlog. So finally मी बोलू शकतो की वेलकम टू माय बर्थडे व्लॉग. सो येस, आज 30th of December आहे आणि आज माझा बर्थडे आहे. सो त्यानिमित्ताने मी ब्लॉग करतो आहे. आणि काल रात्री 12 वाजता मी केक नाही कापला, बिकॉज माझ्या दीदीला जरा बरं नाही, सो ती केक आणू नव्हती शकली म्हणून मी नाही कापला. आणि तसं पण मी काल रात्री खाली गेलेलो, सोनू दीदी आली आहे, सो स्क्रू आणि माई पण होते, सो त्याच्यासोबत खायला गेलेलो. तिथे 12 वाजले, सो तिथेच सगळ्यांनी मला विस केलं. ते मी ह्याच्यानंतर ती क्लिप दाखवीन तुम्हाला. सो येस, आणि आत्ता मी उठलो आहे, रेडी झालो आहे कपडे घालून. आता मी पहिले चाललो आहे सगळ्या मंदिरात. पहिले घरातली दिवाबत्ती करीन, मग बाकी सगळे मंदिर फिरीन, देवांचं दर्शन घेईन आणि मी नंतर काय केलं ते तुम्हाला सांगेन. सो लेट्स गो, पहिले दिवाबत्ती करूया आणि मग जाऊया मंदिरात दर्शन घ्यायला. माय डान्स कर. थँक यू. थँक यू. Thank you. Thank you. Hi guys, welcome back. सो मी सकाळपासून काहीच व्लॉग नाही केलं, जेवढं केलं तेवढं तुम्हाला दाखवलं. सो सकाळी मी पहिले गेलो मंदिरात दर्शन घ्यायला, त्यानंतर मी मम्मीसोबत गेलेलो ठाण्याला, थोडंसं काम होतं आणि तिथून आम्ही दीदीसोबत गेलो बिकॉज परत काम होतं. सो येस, ते सगळं झालेलं आहे आता. आणि आता संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. आता मी आहे आयुष्या घरी, बिकॉज सगळे इथे आहेत, टाईमपास करत आहेत. As you can see. Hi. Hi. सो आता मी थोडा टाईमपास करू आणि मग नंतर संध्याकाळी काय केलं ते तुम्हाला दाखवेन. सो एवढंच. हाय गाइज, वेलकम बॅक. सो आता मी खूप वेळानंतर व्लॉग करतोय आणि आय थिंक तुम्ही जे लास्ट क्लिप बघितली असेल ती होती जेव्हा मी आयुष्या घरी टाइमपास करत होतो. सो येस, त्यानंतर मी घरी आलो, थोडा वेळ आराम केला आणि मग नंतर मी आत्ता खाली गेलेलो मंदिरात आरतीसाठी, बिकॉज आज संकष्टी आहे. बटच्या दिवशी माझ्या संकष्टी आली आणि माझा पण उपवास आहे. सो मी सकाळपासून काही खाल्लं तर नाही आहे, फक्त ज्यूसवरती जपतो आहे. सो येस, तो आत्ता मी गेलेलो खाली मंदिरात आरतीसाठी, आरती करून आता वरती आलो आहे घरी. आता मला माझ्या बर्थडेचं डेकोरेशन करायचं आहे, बिकॉज दुसऱ्यांना कोणाला येत नाही, मलाच येतं. सो माझ्याच बर्थडेचं डेकोरेशन मीच करणार आहे. सो येस, ते डेकोरेशन करू आणि मग नंतर सगळ्या फ्रेंड्सला 9 वाजेपर्यंत बोलवलं आहे. सो 9 वाजता केक कट करू आणि सगळे येतील. माझ्या म्हणजे सोनू दीदी पण आली असो, ती पण येईल, माझे भाऊ पण येतील, वगैरे अजून माझे फ्रेंड्स पण येतील सगळे. सो ते मग केक कापू आणि मग नंतर मी काय केलं ते तुम्हाला दाखवेन. सो लेट्स गो, पहिले जाऊया डेकोरेशन करूया, मग तुम्हाला भेटतो. सो हाय, हे माझा बड्डेचा आउटफिट ऑफ द डे. सो आता आपण जाऊया डेकोरेशन करूया आणि मग डेकोरेशन केल्यावर तुम्हाला भेटतो. लेट्स गो. Oh, my God.
इज माझे फ्रेंड आले इथे. हाय सर. ए गालपू काय कर. हाय गाइज, सो आता फायनली आमचा केक कापून झालेला आहे आणि आता मी आता बाहेर सगळे माझे फ्रेंड्स खात आहेत. मिसळपाव बनवले मम्मीने सगळ्यांसाठी, सो ते सगळे खात आहेत. मी थोडेसे फोटो काढले इथे पहिले, आता त्यांना खाऊ दे, मग त्यांच्यासोबत पण फोटो काढेन. सो येस. आणि तुम्ही हे बघितलं असेल, हे बघितलं नसेल, सॉरी हे बघितलं नसेल, माझ्या मम्मी पप्पा आणि दिदीने मला विज गिफ्ट दिलेत फॉर माय ट्वेंटी एथ बर्थडे. सो येस, मी ती उघडताना पण याच ब्लॉगमध्ये व्हिडिओ दाखवीन तुम्हाला नंतर थोड्या वेळात. सो आता पहिले आपण जाऊया बाहेर सगळ्यांची व्हिडिओ काढू, जेवताना वेडिंग फोटोग्राफर बनून जाऊया सगळ्यांच्या तोंडावरती. सो लेट्स गो, लेट्स गो. काहीतरी चिपकवलं आहे.
कोण आली पेंट टी-शर्ट आहे एस फॉर शिवा शूज थँक्यू हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता फायनली जेवण बिवून खाऊन पिऊन आणि सगळे आलोय असंच रात्रीचं राऊंड मारायला. आमच्यासोबत नवीन माणूस पण आला आज, राकेश. खूप दिवसानंतर राकेश आमच्यासोबत असं फिरायला आलं हे मला सोडला पाठीमागे. माझ्या सगळे चंद्राचा फोटो काढतायत. तू काय काढते? दिस पीपल स्नॅप ॲडिक्टेड, व्हेरी मच स्नॅप ॲडिक्टेड. माझी तर स्ट्रिक्स तुटायला आल्यावर मी स्टॅम्प पाठवतो. मी पण तसंच करते, मी नाही तुझ्यासोबत स्नोमॅन करणार आहे. तू ऑलरेडी स्नोमॅन दिसतो, तो माझ्यासोबत स्नोमॅन करणार. त्यांचे काल बघा काय भारी वाटत. वेदनला बॉल लागलाय. बॉल कुठला वाला बॉल? फुटबॉल. टेनिस बॉल? फुटबॉल. कुठे खेळायला गेले? फुटबॉल मऊ असतो ना. नाही नाही, फुटबॉल लागतो. लात जोरात मारली की लागतो. जवळून मारलं मी इथे. आता आम्ही जातो, जरा राऊंड मारतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. ओके बाय. काय फ्युचर प्लॅनिंग चालली? गर्लफ्रेंडला घेऊन येते ना. दोघ मिळून म्हणजे अरे लाइटिंग मध्ये प्रांजली, पुढे लाइटिंग मध्ये सीझन लाइटिंग मध्ये फोटो काढू. हॅपी बर्थडे सेजल दीदी. अरे फेक ना. हाय गाईज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक. तर मी आता नेक्स्ट डे ब्लॉग करतोय. आज न्यू इयर्स यू आहे आणि आता आम्ही पार्टी करणार आहे. मी वेद, माझी मम्मी, दक्ष आणि चिंटू, आम्ही पाच जण. बिकॉज पप्पांच्या पार्टीला गेले, दिदीच्या पार्टीला चालली आहे आणि माझे फ्रेंड्स कोण रेडी नाहीत पार्टीसाठी. सो आम्ही आमचे पाच जणच पार्टी करणार आहे. सो येस, मी आता चिकन तळेल. सो आम्ही ते खाऊ, नंतर आम्ही काहीतरी मागू खायला, ते खाऊ आणि मग नंतर बाहेर आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे असं नाचायला येणार आहेत. सो तिथे जाऊ. सो येस. Thank you.
येस, हा होता माझा बर्थडे ब्लॉग आणि आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. तुम्ही बघितलं असेल काय काय आलं. माझ्या मम्मी पप्पा आणि दिदीने मला 20 गिफ्टनी सरप्राईज केलं, सो विच वॉज अ गुड थिंग. सो तो एक गिफ्ट पण तुम्ही ओपन करताना या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सो येस, आणि आज माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्या बड्डेसोबत सेवल दिवसा पण बड्डे असतो, जी माझ्या मामाची मुलगी आहे. आमची आधीपासून बॉन्डिंग तेवढी चांगली होती आणि जेव्हापासून तिचं लग्न झालं तेव्हापासून आमचा बड्डे एकत्र सेलिब्रेट करण्याचं कॅन्स हे झालं आहे. बिकॉज आधी ती इथे असायची, तर बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतो ना मामा, सो इथे असायची, तर आम्ही एकत्र बड्डे सेलिब्रेट करायचो. आणि जेव्हापासून तिचं लग्न झालं तेव्हापासून आमचं एकत्र बड्डे सेलिब्रेशन थांबलं आहे. यावर्षी आम्ही जाणार होतो तिच्याकडे बड्डेला, पण नंतर आम्हाला टाईमच नाही भेटला केक घेऊन जायला. सो येस, आणि नंतर दुसऱ्या दिवशी 31st होता, त्या दिवशी जाऊन तुम्ही बघितलं असेल आम्ही केवढी मजा केली रात्री. म्हणजे बिल्डिंगमधले आम्ही सगळे नाचायला येणार होते, पण कोण कोण काय कारणामुळे आलेले नाही. सो आम्ही फक्त मी होतो एकटा मोठा पोरगा आणि बाकीचे सगळे लहान पोरं होती. सो मी त्यांच्यासोबत नाचत बसलेलो एकटा, सो त्यात पण खूप मजा केली. आणि नंतर सगळ्यांना न्यू इयर विश केलं आणि नंतर आम्ही गेलो झोपायला. आणि मी आत्ता व्लॉग एडिट करताना व्लॉगचा आउट्रो शूट करतोय. सो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे व्ह्यूज नक्की सांगा. आणि अजून कुठल्या प्रकारचे व्लॉग्स किंवा चॅलेंजेस माझ्या चॅनलवर बघायला आवडतील हेही सांगा. आणि मी मंडेचा अपलोड ऑलरेडी मिस केला आहे, सो सॉरी फॉर दॅट. आणि मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. सो जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. सो येस, आणि आता मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.